नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक परिवर्तन या घटकातील शेवटचा मुद्दा आज आपण पाहणार आहोत। तर सामाजिक परिवर्तनात शिक्षकाची भूमिका काय ही आपण पाहणार आहोत, याचा आपण अभ्यास करणार आहोत। शाळा आणि समाज ह्या दोन गोष्टी अविभाज्य अशा आहेत, एकमेकांच्यापासून आपण त्यांना वेगळं करू शकत नाही। आणि ह्या दोन गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजेच शिक्षक होय। तर सामाजिक परिवर्तन घडवून आणायचं असेल तर शिक्षकाची सुद्धा भूमिका तितकीच महत्त्वाची आहे, तितकंच त्याचं योगदान हे सुद्धा गरजेचं आहे। मग एक शिक्षक काय करू शकतो हे आपण पाहूया। पहिली गोष्ट, विद्यार्थ्यांमध्ये समाजभिमुखता व परिवर्तनाचा दृष्टिकोन जागृत व्हा। रूढी परंपरा नवीन विचार रूढी रुजवण्यात काय आहे शिक्षकाची भूमिका, इथं महत्त्वाची असते। आता बघा, एक विद्यार्थी शाळेत येतो, शाळेत येत असताना तो जवळजवळ 8 तास एका शिक्षकासमोर असतो। आणि एक शिक्षक या नात्यानं विद्यार्थ्याचं मूल्यमापन तो नक्कीच चांगल्या पद्धतीनं त्याला करता येतं, तो करू शकतो। विद्यार्थ्याचं फक्त विद्यार्थी शिकला किती याच्यापेक्षा विद्यार्थ्याचं बॅकग्राऊंड काय आहे, विद्यार्थ्याची घरची परिस्थिती काय आहे, तो कोणत्या समाजातून येतो, तो कोणत्या ठिकाणाहून येतो, त्याची विचारशैली काय आहे, त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे सगळे सोबती कोण आहेत, याची सगळी माहिती शिक्षकाकडे असते। शिक्षकाचं निरीक्षण त्या विद्यार्थ्याचं चांगलं असतं, अतिशय चांगल्या पद्धतीनं तो करू शकतो। आणि म्हणून ह्या ज्या समाजातल्या चालीरीती आहेत, रूढी असतील, परंपरा असतील, त्या परंपरा बदलायचं काम कोण करू शकेल, शिक्षक करू शकेल। शिक्षक त्यांना सांगू शकतो हे पूर्वीपासून आलेले हे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आता बदलणं गरजेचं आहे, बदलणं अपेक्षित आहे। म्हणजे सुरुवातीला असं असायचं, चांभाराचं पोर चांभारच करायचं, शिंप्याचं पोर शिंपीच, टेलर इवन न्हाव्याचं पोर न्हावी, कुंभाराचं पोर कुंभारच, कुंभाराचाच व्यवसाय करायचा, ही अशी ही जी परंपरा आहे, ही परंपरा कुठंतरी खंडित झाली पाहिजे। ही जी 12 बलुतेदार आहेत, हे 12 बलुतेदार त्यांनी सुद्धा मान्य आपला व्यवसायाचं त्यांना काय असलं पाहिजे, अभिमान असलं पाहिजे, अभिमान ठेवावंच, पण त्याच्यासोबत चांगलं शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन एका चांगल्या ठिकाणी चांगलं करिअर त्यांनी सुद्धा घडवावं हे कोण सांगू शकतं, शिक्षक सांगू शकतो। यामध्ये इथं शिक्षकाची भूमिका इथं महत्त्वाची आहे। शिक्षकानं ह्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यासोबत त्यांना त्यांच्या इवन समाज परिवर्तनाचा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये तयार करणं हे तितके महत्त्वाचं आहे, शिक्षकाचं काम आहे। शिक्षक इथं काम करू शकतो, शिक्षक इथं महत्त्वाची भूमिका नक्कीच इथं करू शकेल। ह्याच्या जुन्या परंपरा असतील, जुन्या रूढी असतील, त्या सगळ्या सोडून नवीन रूढी नवीन रूढी असतील, नवीन परंपरा असतील, नवीन परंपरा अवगत करायला त्यांना भाग पाडणं हे तितकंच महत्त्वाचं वळणं हे तिथं महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर विद्यार्थ्यांच्यामध्ये वैचारिकता व सर्जनशीलता विकसित करण्यावर शिक्षकाने भर द्यावा। आज बघा, शाळेच्यामध्ये स्पर्धा असते, बळ शाळांच्यामध्ये स्पर्धा असते, शाळेतल्या मुलामुलांच्यामध्ये स्पर्धा असते। ती स्पर्धा कशासाठी, तर फक्त मार्कांच्यासाठी, फक्त गुणांच्यासाठी। माझ्या शाळेतले विद्यार्थी किती टक्के मार्क्स मिळाल, त्यांना 90% किती आहेत, 100% किती पोर आहेत, माझ्या शाळेचा निकाल 100% लागला पाहिजे, याच्यावरती फोकस असतात। तर हा विचार न करता शिक्षकांना काय केलं पाहिजे, शिक्षकांनासुद्धा
हा विचार बदलणं गरजेचं आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही, तर एक समाजाचा सुजाण नागरिक, एक समाजाचा जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे मार्क बाळानं त्याला उपयोगाचं पडणार नाही. हा जो मार्काचा कागद आहे तो कागद कुठेच उपयोगाचा पडणार नाही. तर तुम्ही जर कुठे घेऊन गेलात मला 100% मार्क पडलेत. फक्त पुस्तकी ज्ञान झालं बाळानं, व्यवहार ज्ञान कुठं आहे? व्यवहार ज्ञान आपल्याला नाहीच. व्यवहार ज्ञान मात्र हे कुणीच शिकवलेलं नाही. मग हे शिक्षकाचं काम आहे. शिक्षकानं विद्यार्थ्यांना फक्त व्यवहार ज्ञान न देता, सॉरी, फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यवहार ज्ञान देणं गरजेचं आहे. गणित व्यवहारात कसं उपयोगी पडतं हे सांगणं गरजेचं आहे. इंग्रजी व्यवहारात काय बोलू शकतो आपण ते सांगणं गरजेचं आहे. विज्ञान विज्ञानाचा व्यवहारात उपयोग कसा होतो हे सांगणं गरजेचं आहे. हे त्यांना मुलांच्या मनावरती रुजवणं गरजेचं आहे. पण हे आज होताना आपल्याला आढळत नाही. हे खूप कमी प्रमाणात होतं. फक्त गणितला 100% विज्ञानला 100% तुला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, एवढं एकच इथं सांगितलं जातं, एकच इथं रुजवलं जातं. पण मला सांगा मुलांनो, आपल्या वर्गात 60% जास्त विद्यार्थी आहेत. 60 विद्यार्थी आहेत, आज सगळेच विद्यार्थी हुशार आहेत का? सगळ्याच विद्यार्थ्यांना गणितात 100% पडणार आहेत का? नाही. कुणाला गणित आवडत असेल, कुणाला इंग्रजी आवडत असेल, कुणाला मराठी आवडत असेल, कुणाला नाचायला आवडत असेल, कुणाला गाणं गायला आवडत असेल, कुणाला डान्स करायला आवडत असेल, कुणाला खेळायला आवडत असेल, क्रिकेट आवडत असेल, कबड्डी असेल, फुटबॉल असेल, काही काही असेल, कुणाला नकला करायला आवडत असेल, कुणाला हिरोगिरी करायला आवडत असेल, बरेचसे गुण विद्यार्थ्यांच्यामध्ये असतात. आणि ते गुण शिक्षकांना हेरणं पाहिजे, शिक्षकांना ते निवडलं पाहिजे, शिक्षकांना ते शिक्षकाला ओळखता आलं पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्यामध्ये कोणता गुण आहे हे त्याला सांगता आलं पाहिजे, माहीत आलं पाहिजे. हे कधी होणार आहे? जर विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्यामध्ये संबंध चांगले असतील तरच हे घडू शकेल, अदरवाईज होणार नाही. मग हे शिक्षक काय करू शकतो बघा. शिक्षक विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्जनशीलता निर्माण करू शकतो, क्रिएटिव्हिटी निर्माण करू शकतो. फक्त पुस्तकी ज्ञान नाहीच, तर त्यासोबत नाचणं असेल, बागडणं असेल, खेळणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो सांगू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्याला नक्कीच काय करू शकेल, समाज इथं बदलेल, समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न इथं तो नक्कीच करू शकेल. म्हणजेच विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारी सर्जनशीलता इथं, सर्जनशीलता विकसित करण्यावर इथं शिक्षकांना भर द्यायला हवा. फक्त मार्क्स मार्क्स ओरिएंटेड शिक्षण नको आहे, तर स्किल ओरिएंटेड शिक्षण असलं आपलं असायला हवं. आता स्किल ओरिएंटेड म्हणल्यावर आता जो येणार आहे, येणारा शिक्षण आयोग 2020 जर तुम्ही तो अभ्यासला, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्याच्या सगळा संपूर्ण आयोग फक्त स्किल बेस्ड आहे, कौशल्यावर आधारित. कोणतं ना कोणतं तरी त्या विद्यार्थ्याकडं कौशल्य असायला हवं, स्किल असायला हवं, त्याला चांगलं बोलता यायला हवं, त्याला डान्स करता यायला हवं. मग ती स्किल त्यानं निवडायचं, त्यानं स्किल ते स्वतः निवडणं गरजेचं आहे, निवडणं अपेक्षित आहे, तरच हे होऊ शकेल. मग ही सर्जनशीलता शिक्षकच काय करू शकतो, विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजवू शकतो. शिक्षकच विद्यार्थ्यांच्यावरती त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास देऊ शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला स्टेज डेअरिंग असेल, नसेल स्टेजवर जाऊन बोलता येत नसेल, त्याच्यामध्ये त्याला संधी उपलब्ध करून द्या, त्याच्यासाठी स्टेज द्या त्यांना. नक्कीच विद्यार्थी प्रॅक्टिस केल्यामुळं तो काय करू शकेल, पुढं जाऊ शकेल, त्याला पुढं जाता येईल. पण जर त्याला स्टेजच उपलब्ध करून दिलं नाही, तर मात्र काय आहे, इथं विद्यार्थी कधीच पुढं जाणार नाही, विद्यार्थी कधीच बोलणार नाही, विद्यार्थी फक्त पुस्तकात रमेल, पुस्तकात अडकून राहील, असं न होता त्याला समाजात मिसळलं पाहिजे, समाजासोबत त्याला जगायला शिकवलं पाहिजे. समाजामध्ये त्याची जबाबदारी काय आहे, त्याचं ऋण काय आहे, ते त्याला इथे समजावून सांगितलं पाहिजे. तरच विद्यार्थी इथं मोठा होऊ शकतो, तरच विद्यार्थी आपल्या पायावरती उभं राहू शकतो, अदरवाईज तो विद्यार्थी पायावरती उभं राहू शकणार नाही. मग हे काम इथं शिक्षकाचं आहे. शिक्षक नक्कीच चांगल्या पद्धतीनं हे काम करू शकतो बाळांना. तर बघा, आज आपण शिक्षकाची भूमिका काय आहे हे पाहतोय. आज आपण दोन भूमिका पाहिल्या. शिक्षक एक समाज परिवर्तनाचा एक अविभाज्य घटक आहे.
तो विद्यार्थ्यांना तयार करू शकतो. त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारी सर्जनशीलता इथं डेव्हलप करणं, तयार करणं हे सुद्धा गरजेचं आहे. पुढचा भाग आहे तो आपण काय बघूया उद्याच्या तासाला आपण पाहूया. पुढचा कोणता आहे बघा भाग, विद्यार्थ्यांमध्ये समाज परिवर्तनास आवश्यक असलेले अभिवृद्धी दृष्टिकोन विचार करण्याचे कौशल्य निर्माण करू शकतो. याविषयी आपण उद्याच्या तासाला चर्चा करूया. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय. धन्यवाद. आणि एक, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, ते मात्र सबस्क्राईब करा.